पुण्यामधून एक धक्कादायक आणि पती पत्नींच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीला दुसऱ्या परपुरुषासोबत रात्र घालवण्यासाठी सांगितली. नेमकं काय घडलं पहा. महाराष्ट्रातील पुण्यातील ही घटना असून मूळच्या इंदूर इथून एका महिलेने तिच्या पतीवर गंभीर आरोप केलाय. लग्नानंतर तिचा पती वाईट संगतीत पडतो तेव्हापासून त्याने अनेक वेळा चुकीच्या गोष्टीसाठी तो तिच्यावर दबाव टाकायचा. महिलेने आपल्या पतीवर आरोप करताना बॉससोबत एक रात्र घालवण्यासाठी दबाव टाकल्याचं सांगितलं. कारण त्याला प्रमोशन हवं होतं यासाठी तो आपल्या पत्नीला बॉसच्या वासनेची शिकार बनवत होता. अमित छाबरा असं संबंधित पतीचं नाव आहे. महिलेने तिच्या पतीच्या भावावरही आरोप केला आहे. दीर तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा इतकंच नाही तर तिच्या 12 वर्षाच्या मुलीसमोरही त्याने अनेक वेळा अश्लील कृत्य केलं आहे. याविरुद्ध तिने आवाज उठवला तेव्हा तिलाच मारहाण करण्यात आली होती. तक्रार करणाऱ्या महिलेने कथितरित्या तिच्या हाताची नस कापण्याचाही प्रयत्न केला होता. 2022 या अत्याचाराला कंटाळून ती माहेरी परतली होती. तिच्यासोबत होणाऱ्या प्रकाराबद्दल तिने माहेरच्यांना कोणतीच माहिती दिली नाही. मात्र जेव्हा हे डोक्यावरूनच जायला लागलं तेव्हा तिने घरी येत सर्व काही सांगितलं. पोलिसांनी पतीला बोलावून घेत त्रास देऊ नकोस अशी तंबी दिली.